हाय फ्रेंड्स मी वृषाली द ग्रीन लीप गार्डन गार्डनमध्ये आपलं स्वागत करत आहे फ्रेंड्स तुम्ही माझ्या मागच्या स्पायडर प्लांटच्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद फ्रेंड्स आज मी तुम्हाला डेकोरेशन ऑफ बुद्धा स्टॅच्यू दाखवणार आहे डेकोरेशनसाठी मी हा क्ले पॉट वापरणार आहे आणि त्याला मी ॲक्रेलिक पेंट दिलेला आहे या पॉटमध्ये थोडीशी खाली बेसला वाळू घातलेली आहे तसेच या काही स्टोनचा वापर मी इथं डेकोरेशनमध्ये करणार आहे काही स्टोन मी समुद्रकिनारी फिरायला गेल्यानंतर गोळा केलेले आहेत काही स्टोन मी इकडे तिकडे छानसे दिसले तर ते गोळा केलेले आहेत आणि काही स्टोनला मी घरी रंग देऊन छानपैकी डेकोरेटिव्ह बनवलेला आहे अशा प्रकारे या स्टोनचा पण वापर मी या डेकोरेशनमध्ये करणार आहे चला तर मग पाहूया आपण डेकोरेशनला करूया सुरुवात बुद्ध स्टॅच्यूच्या डेकोरेशनसाठी मी काही लहान प्लांटर्समध्ये अशी रोपे लावलेली आहेत आणि या रोपांचा उपयोग मी बुद्धा स्टॅच्यूच्या डेकोरेशनसाठी करणार आहे या रोपांमध्ये मी कोलोनचो पर्पल हॉट मार्बल मनी प्लांट स्पायडर प्लांट स्नेक प्लांट शेफलेरा ग्रीन प्लांट अशा अनेक वेगवेगळ्या व्हरायटीची रोपे निवडलेली आहेत कारण वेगवेगळ्या रंगांची रोपे असतील तर तिथे सजावटही खूप छान दिसते माझ्याकडे असलेले स्टोन प्रथम मी या क्ले पॉटमध्ये अशा प्रकारे त्याची मांडणी करून घेतलेली आहे प्रथम डेकोरेशनमध्ये आपण बुद्धा स्टॅच्यू मांडून घेऊया इथे अशा प्रकारे प्रथम बुद्धा स्टॅच्यू मांडून घेतला प्रथम मी उजव्या बाजूची रोपं ठेवून घेतलेली आहेत आता डाव्या बाजूला काही रोपं मांडायची ती मांडून घेते दोन्ही बाजूची रोपं आता मांडून झालेली आहेत मूर्तीच्या पाठीमागे एक रोप ठेवलेलं आहे आणि मूर्तीच्या पुढे एक दिवा लावलेला आहे आणि अशा प्रकारे बुद्धाच्या मूर्तीची सजावट पूर्ण झालेली आहे आता या सजावटीला आपण दिव्यांच्या माळेची आरास करूया आणि ही सजावट कशी दिसते ते पाहूया दिव्यांची आरास केल्यानंतर सजावटीचं दिसणारं हे दृश्य फ्रेंड्स तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि द ग्रीन लीव गार्डन या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स